नमस्कार। टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल डोंबिवली। नमस्कार। विषय परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4 पाठ क्रमांक 15 एक अपूर्व सोहळा भाग 1 मुलांनी या मध्ये आपण पाठ क्रमांक 14 पाहिला, त्यामध्ये तानाजी मालुसरे यांनी काय केले आहे, कोंढाणा किल्ला जिंकून कोंढाणा कशा प्रकारे तानाजी मालुसरे लढले आणि कोंढाण्याचे नाव सिंहगड हे कशा प्रकारे त्यांनी सार्थ केलं हे आपण पाहिलं। आज आपण त्या पुढचा भाग म्हणजे एक अपूर्व सोहळा हा पाठ पाहणार आहोत। यामध्ये राज्याभिषेक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। राज्याभिषेक म्हणजे एखादा राजा जेव्हा प्रजेची अनेक कामं करतो तेव्हा त्याला राजा म्हणून मान्यता मिळायला हवी असते आणि ती मान्यता मिळण्यासाठी एक पौरोहित्य करावं लागतं आणि त्यालाच काय म्हणतात की राज्याभिषेक असं म्हणतात। हा एक मोठा सोहळा असतो, ज्याप्रमाणे विवाह हा एक सोहळा असतो त्याचप्रमाणे राज्याभिषेक हा सुद्धा काय असतो, एक मोठा सोहळा असतो। आता यामध्ये शौर्याने आपला राज्याभिषेक का करायचा, का करून घ्यायचं असं ठरवलं तर ते आपण पाहूया। शिवाजी महाराजांनी अगदी लहान वयातच रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती की काय, मी माझं काय करणार आहे, स्वराज्य माझं स्वतःचं राज्य निर्माण करणार आहे असं छोट्या छोट्या सवंगड्यासह त्यांनी प्रतिज्ञा घेतली। पण मग नुसतंच प्रतिज्ञा घेतलं म्हणजे काम संपलं का रे मुलांना, नाही तर ते बघा ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा घेतली होती स्वराज्याची की काय हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, स्वतःचं असं माझ्या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे ही प्रतिज्ञा घेतली, त्यांनी ही प्रतिज्ञा पूर्ण करणं म्हणजे किती जिकरीचं काम आहे मुलांना। आपण म्हणतो हा आम्ही आता ठरवलं आहे, हा मी उद्यापासून आजपासून अभ्यासाला नीट बसणार आहे, रोज एक तास अभ्यास करणारच आहे, पण ती प्रतिज्ञा केव्हा पूर्ण होते, जर आपण तो ती कामं होते तो रोज एक तास वेळ काढला तरच ती प्रतिज्ञा पूर्ण झाली असं म्हणतात। आणि त्याचा आपल्याला मार्क म्हणजे जेव्हा आपली परीक्षा होते त्यावेळेस आपल्याला चांगले मार्क मिळतात तेव्हा त्याचा आपल्याला फळ मिळतो। पण शिवाजी महाराजांनी जी प्रतिज्ञा केली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक खडतर प्रसंग त्यांच्यासमोर आले। हां, स्वराज्य स्थापनेचं कार्यसुद्धा काय होतं हे साधं सुद्धा नव्हतं, तर ते स्वराज्य स्थापन करताना असंख्य प्रसंगांना शिवाजी महाराजांना सामोरं जावं लागलं। मग त्यावेळी शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी चातुर्य त्यांनी वापरलेलं आहे, काही ठिकाणी युद्ध केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं स्वराज्य काय आहे पुढे पुढे वाढवत नेलेलं आहे। आणि आता या स्वराज्याला आपल्या जे वाढवलेलं स्वराज्य आहे हे या स्वराज्याला सर्व राजराजांनी काय द्यावी, मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी काय केलं होतं, हे करून घेतलं होतं, आपला राज्याभिषेक करून घेतला। पण नुसतंच मान्यता म्हणून चालेल का, तर नाही, मी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते सगळ्या जगाला कळलं पाहिजे आणि यासाठी सुद्धा शिवरायांनी काय केलेलं आहे, राज्याभिषेक करून घेतलेला आहे। आणि माझं स्वराज्य जे आहे मी केलं निर्माण केलेलं स्वराज्य कसं व्हावं, भक्कम व्हावं म्हणून सुद्धा शिवरायांनी काय केलं होतं, राज्याभिषेक करून घेतला होता। आता यावर आधारित मुलांना प्रश्न विचारला जाईल। पहिला प्रश्न असा असेल, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला, तर त्यावर स्वराज्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलेला आहे, स्वराज्याला सर्व राज्य रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेला आहे, तिसरा मुद्दा आहे स्वराज्य निर्माण झाले आणि सर्व जगाला मिळाले म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलेला आहे, तर चौथा मुद्दा स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय करून घेतलेला आहे, राज्याभिषेक करून घेतलेला आहे। आता बघा मुलांना, शेकडो वर्षानंतर शिवाजी महाराज आपले म्हणजे राजा होणार, म्हणजेच काय, राजा हा कसा असला पाहिजे, तर प्रजेला सुख देणारा, प्रजेच्या काय त्यांची दुःख आहे तो जाणून घेणारा, न्यायी असला पाहिजे आणि हे सर्व गुण आपल्या शिवाजी महाराजांमध्ये होते। शिवाजी महाराज सगळ्या प्रजेला काय न्याय देत होते, त्याचबरोबर त्यांचं सुख दुःख जाणून घेत होते आणि सगळ्यांना समानतेने वागत होते, म्हणून असा हा राजा पुन्हा होणे नाहीच। बघा मुलांना, आता झाले शिवाजी महाराजांनी काय केले, राज्याभिषेक करायचा आहे हे ठरवलेलं आहे, का करायचं आहे हे तुम्हाला कळलं आहे। आता शिवाजी महाराजांनी आता राज्याभिषेक करायचं म्हटलं की राजधानी आली, म्हणजे आपण एखादं बघा एखादं ठिकाण आहे त्या ठिकाणाचा कारभार पाहायचा म्हणल्यावरती त्या एका ठिकाणावर बसून तो व्यवस्थित कारभार पाहायला जावा म्हणून राजधानीची निवड
निवड करावी लागली. मग शिवरायांनी स्वराज्याची राजधानीची निवड केली. मग शिवरायांनी राजधानीसाठी रायगड या किल्ल्याची निवड केलेली. कोणत्या किल्ल्याची मुलांनी निवड केलेली आहे? तर रायगड. मग रायगडच का आता राजधानीसाठी? तर रायगड किल्ला कसा आहे? मजबूत किल्ला होता. रायगडावर स्वत मजबूत असल्यामुळे रायगडावर स्वराज्यावर देखरेख करणं सोपे होतं. आता बघा, आपल्या महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आहे की नाही? मग राजधानी मुंबईच का? तर मुंबईवर सगळे आर्थिक व्यवहार अगदी व्यवस्थित होतात, तिथून सगळे कामकाज पाहिलं जातं, म्हणून मुंबई ही राजधानी. तसंच रायगडावरनंही काय सगळं कामकाज पाहिलं जायचं, कुठे काय चालू याची देखरेख केली जायची, म्हणून शिवरायांनी रायगडावरून रायगड म्हणून रायगड ही राजधानी म्हणून निवड केली. शत्रूवर नजर ठेवणं सोपं आणि सोयीचं होतं, हे सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं कारण. शत्रू कुठून येतो त्याच्यावर नजर असणे, आपला वचक असणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्याच काळात शिवरायांनी काय केलेलं आहे? स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली आहे. आता यावरही आधारित प्रश्न विचारला जाईल, शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगड का निवडली? तर त्याचे उत्तर असेल, रायगड हा मजबूत किल्ला आहे. रायगडावर स्वराज्यावर देखरेख करणं सोपे होते. आणि तिसरं, शत्रूवर नजर ठेवणे सोयीचं होतं. आता लक्षात घ्या मुलांना, मुद्दाभर मी मुद्दे लिहिलेले 1 2 3 4 इथेही मुद्दे 1 2 3 4 नंबर मुद्दाभर दिलेले. का बरं? ही सवय तुम्ही आत्ता कराल तर पुढे पुढे त्याचा काय तुम्हाला फायदा होणार आहे. आत्तापासून छोट्या छोट्या सवयी तुम्ही तुम्हाला स्वतःला लावून घेतल्याच पाहिजे. पुढे शिवरायांनी काय केले? रायगडाची निवड झाली. मग शिवराय चिपळूण या ठिकाणी गेले आणि आपले सैन्य काय आहे, किती आहे, या सगळ्या सैन्याची शिवरायांनी काय केलेली आहे? पाहणी केलेली आहे. आणि तिकडनं येताना ते शिवराय प्रतापगडाच्या प्रतापगडावरील भवानी देवीच्या मंदिरात गेले. त्यांनी सोन्याचं छत्र आपल्या भवानी देवीला अर्पण केलं आणि नमस्कार करून ते पुढे आपल्या सोहळ्याच्या कार्यक्रमास निघालेले. आणि त्या सोहळ्याची तयारी आता इथून सुरू होणार आहे. कशाप्रकारे तयारी केली सोहळ्याची, काय काय झालं सोहळ्यामध्ये, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.